नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपले एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाइंड पूर्वपरीक्षा 2024 चालू घडामोडीचं जानेवारी 2023 हे टॉप 10 वन लाइनर प्रश्न उत्तरांचा भाग 8 टार्गेट आहे, ठीक आहे। ह्या तर ह्या व्हिडिओसोबतच तुमचे जानेवारी 2023 मधील एकूण 400 वन लाइनर प्रश्न जे असतील हे तुमचे क्लिअर आउट होऊन जातील। याच्या आधीचे जर भाग बघितले नसतील तर बघत चला। प्रत्येक भागामध्ये तुम्हाला 50 वन लाइनर महत्त्वाचे प्रश्न हे जानेवारी 2023 मधील आहेत। प्लस याच्यासोबतच अजून एक दुसरा आपला भाग आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्न एमसीक्यू विश्लेषणासह सुद्धा दिलेले असतात, तर तो सुद्धा तुम्ही भाग बघा। त्याचे एकूण 22 भाग जानेवारी 2023 चे झालेले आहेत, म्हणजे ते जवळपास 220 प्रश्न आणि हे तुमचे 400 प्रश्न, जवळपास 600 प्लस प्रश्न तुमचे जानेवारी 2023 मधील क्लिअर आउट होऊन जातील। सुरुवात करूया तर पुढे। आता पुढचे 10 ते 15 मिनिटं केअरफुली कॉन्सन्ट्रेशन देऊन तुम्ही प्रश्न आणि त्याचं उत्तर ऐका। तुमचे डायरेक्ट उजळणी जी असेल ती होऊन जाणार आहे, वाटलं तरी लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या। तर सुरुवात करतो। तर कोणता खेळाडू अलीकडेच भारतातील सर्वात वेगवान गोलंदाज बनला आहे? तर याचं उत्तर आहे उमरान मलिक। हा जो खेळाडू आहे हा भारतातील सर्वात वेगवान गोलंदाज बनलेला आहे, नाव लक्षात ठेवायचं, उमरान मलिक। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या खेळाडूने वर्ल्ड रॅपिड आणि वर्ल्ड ब्लिट्स बुद्धिबळ दोन्ही विजेतेपद जिंकली? तर याचं उत्तर आहे मॅग्नस कार्लसन या खेळाडूंनी वर्ल्ड रॅपिड आणि वर्ल्ड ब्लिट्स बुद्धिबळ अशी दोन्ही विजेतेपद जे आहेत ते पटकावलेले आहेत। पुढचा प्रश्न आहे, एनटीपीसीने भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन ब्लेडिंग ऑपरेशन कोणत्या राज्यात सुरू केलेलं आहे? तर याचं उत्तर आहे गुजरात या राज्यामध्ये एनटीपीसीनं भारतातील पहिलं ग्रीन हायड्रोजन ब्लेडिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, सियाचिन रणांगणात नियुक्त होणारी पहिली महिला अधिकारी कोण? तर याचं उत्तर आहे शिवा चौहान ही सियाचिनच्या रणांगणामध्ये नियुक्त होणारी पहिली महिला अधिकारी बनलेली आहे, नाव लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे हॉंग जू जिओन यांची एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। लाईक करा, लाईक करा। पुढचा प्रश्न बघा, मुख्यमंत्री निवासी जमीन हक्क योजना कोणत्या राज्यात सुरू झाली? याचं उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये मुख्यमंत्री निवासी जमीन हक्क योजना जी आहे ती सुरू झाली, महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं। पुढचा प्रश्न, सीएमआयईच्या ताज्या अहवालानुसार डिसेंबर 2022 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक बेरोजगारीचा दर नोंदवला गेला? तर याचं उत्तर आहे हरियाणा या राज्यामध्ये सीएमआयच्या ताज्या अहवालानुसार डिसेंबर 2022 मध्ये सर्वाधिक बेरोजगारीचा दर जो आहे तो नोंदवला गेला। पुढचा प्रश्न आहे, चीनच्या पाठिंब्याने पोखरा प्रादेशिक आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या देशाने केले? तर याचं उत्तर आहे नेपाळ। चीनच्या पाठिंब्यानं पोखरा प्रादेशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे प्रियाचं उद्घाटन या नेपाळ देशाने केलं। पुढचा प्रश्न आहे, प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्राप्त मोहम्मद इरफान अली कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर याचं उत्तर आहे गयाना। तर प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्राप्त मोहम्मद इरफान अली हे गयाना या देशाचे राष्ट्रपती आहेत। पुढचा प्रश्न आहे, ओडिशाने कोणत्या मिशनसाठी यूएन हॅबिटॅट्स वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड 2023 जिंकले? याचं उत्तर आहे जगा मिशनसाठी ह्या ओडिशा राज्यानं यूएन हॅबिटॅट वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड 2023 जिंकलेला आहे। आय होप तुम्हाला प्रश्न समजला असेल, नक्की जोडून लाईक करा। पुढचा प्रश्न बघा, कोणत्या ऑस्ट्रेलियन खेळाडूने सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या मालकीचा सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम मोडला? तर याचं उत्तर आहे स्टीव्ह स्मिथ या ऑस्ट्रेलियन खेळाडूनं सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या मालकीचा सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम जो आहे तो मोडलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, हिमाचल प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? याचं उत्तर आहे कुलदीप सिंग पठानिया यांची हिमाचल प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोणत्या राज्यात हायस्पीड 5G दूरसंचार सेवा सुरू केली? तर याचं उत्तर आहे ओडिशा। लक्षात ठेवा, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ओडिशा या राज्यामध्ये हायस्पीड 5G दूरसंचार सेवा सुरू केली। पुढचा प्रश्न आहे, न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक सर्कलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला? याचं उत्तर आहे एस एस राजामौली यांना न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक सर्कलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे। पुढचा प्रश्न आहे, 17वा भारतीय प्रवासी दिवस कोणत्या शहरात होणार आहे? याचं उत्तर आहे इंदूर। 17वा भारतीय प्रवासी दिवस जो आहे हा इंदूर या शहरामध्ये होणार आहे, ठीक आहे। आय होप तुम्हाला प्रश्न आवडत असेल, नक्की जोडून लाईक करा। पुढचा प्रश्न बघा, बेली सस्पेन्शन ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात करण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये बेली सस्पेन्शन ब्रिजचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न, भारत यूएन मिशनमध्ये महिला शांती रक्षकांची सर्वात मोठी फलटण शहरात किंवा कुठल्या प्रदेशात तैनात करणार आहे? तर याचं उत्तर आहे अबेईमध्ये भारत यूएन मिशनमध्ये महिला शांती रक्षकांची सर्वात मोठी फलटण किंवा तैनात जी आहे ही या प्रदेशामध्ये करणार, अबेई या प्रदेश लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, महिला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची माजी कर्णधार बेलिंडा
क्लार्क हिच्या कास्य पुत्र्याचं अनावरण कोणत्या स्टेडियम मध्ये करण्यात आले? तर याचं उत्तर आहे सिडनी क्रिकेट ग्राउंड मध्ये. या महिला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बेलिंडा क्लार्क हिच्या कास्य पुत्र्याचं अनावरण जे आहे हे करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच निधन झालेले सुनील बाबू हे कोणत्या क्षेत्रातील आहेत? याचं उत्तर चित्रपट उद्योगामध्ये आहेत ते. सुनील बाबू हे चित्रपट उद्योगामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह कोणत्या शहरात राष्ट्रीय जिनोम संपादन आणि प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले? याचं उत्तर आहे पंजाब. तर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी पंजाब या शहरामध्ये राष्ट्रीय जिनोम संपादन आणि प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन केलं. पुढचा प्रश्न बघा, G20ची पहिली ग्लोबल पार्टनरशिप फॉर फायनान्शियल इन्क्लुजन बैठक कोणत्या शहरात सुरू झाली? याचं उत्तर आहे कोलकाता शहरामध्ये. तर G20ची ग्लोबल पार्टनरशिप फॉर फायनान्शियल इन्क्लुजन बैठक जी आहे ही कोलकाता शहरामध्ये सुरू झाली. पुढचा प्रश्न, किती जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय प्रशिक्षण मेळावा PM नाम आयोजित केला जात आहे? याचं उत्तर आहे 242. लक्षात ठेवा, तर 242 जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय प्रशिक्षण मेळावा PM नाम आयोजित केला जात आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे उद्घाटन कोणत्या शहरात केले? याचं उत्तर आहे इंदूर या शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं उद्घाटन केलं. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच निधन झालेल्या पहिल्या काश्मीरी ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्याचं नाव काय आहे? याचं उत्तर आहे रहमान राही. नाव लक्षात ठेवा, तर नुकत्याच निधन झालेल्या पहिल्या काश्मीरी ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्याचं नाव काय? रहमान राही. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय खेळाडूने अलीकडेच अंडर 15 ब्रिटिश ओपन स्क्वॅशचे विजेतेपद पटकावलेलं आहे? याचं उत्तर आहे अनहद सिंग या भारतीय खेळाडून अलीकडेच अंडर 15 ब्रिटिश ओपन स्क्वॅशचे विजेतेपद पटकावलेलं आहे. लाईक करा व्हिडिओला. भारतातील कोणते राज्य पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य बनलेलं आहे? तर याचं उत्तर आहे केरळ. केरळ हे जे राज्य आहे हे भारतातील पहिलं संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य जे आहे ते बनलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, किती रुपयांसाठी RBI सार्वभौम ग्रीन बॉन्ड जारी करणार आहे? याचं उत्तर आहे 16,000 कोटी रुपयांसाठी RBI सार्वभौम ग्रीन बॉन्ड जारी करणार आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 10 जानेवारी. 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, 75वा आर्मी डे यावर्षी कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे? तर याचं उत्तर आहे बेंगलोर. 75वा आर्मी डे यावर्षी बेंगलोर या शहरामध्ये आयोजित केला जाणार आहे. पुढचा प्रश्न बघा, 12 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान मोदी कोणत्या राज्यात 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील? याचं उत्तर आहे कर्नाटक. लक्षात ठेवा, तर 12 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटक राज्यात 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील. व्हिडिओला लाईक करा. फुटबॉल मधून निवृत्ती घेणारा प्रसिद्ध फुटबॉलपटू गॅरेथ फ्रँक बेल कोणत्या देशाचा आहे? याचं उत्तर आहे वेल्स. तर फुटबॉलपटू होता तो, वेल्सचा फुटबॉलपटू होता, त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. काय नाव त्याचं? गॅरेथ फ्रँक बेल. पुढचा प्रश्न, फ्रान्स फुटबॉल संघाच्या कर्णधाराचे नाव सांगा ज्याने नुकतीच खेळातून निवृत्ती घेतली. याचं उत्तर आहे ह्युगो लोरिस. हा फ्रान्सचा फुटबॉल पटू आहे, तो कर्णधार होता, त्यांनी नुकतीच फुटबॉलमधून निवृत्ती घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, पेटीएम बँकेचे नवीन MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे सुरेंदर चावला यांची पेटीएम बँकेचे नवीन MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, सुरेंदर चावला. पुढचा प्रश्न बघा, नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा इवन प्रिटोरियस कोणत्या देशाचा आहे? याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. तर नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा इवन प्रिटोरियस हा जो खेळाडू आहे हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे, क्रिकेटपटू. पुढचा प्रश्न, 83वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद कोणत्या शहरात सुरू झाली? याचं उत्तर आहे जयपूर. लक्षात ठेवा, 83वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद ही जयपूर या शहरामध्ये सुरू झालेली आहे. ठीक आहे, नक्कीच व्हिडिओला लाईक करा. पुढचा प्रश्न बघा, DRDO ने पृथ्वी 2 या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यात पार पाडली? याचं उत्तर आहे ओडिसा. तर DRDO ने पृथ्वी 2 या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिसा राज्यामध्ये पार पाडली. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला RBI कडून श्रीलंकेतील 3 बँकांचे विशेष रूपी ऑस्ट्रो खाती ठेवण्याची परवानगी मिळालेली आहे? महत्वाचा प्रश्न. उत्तर आहे इंडियन बँक. तर या इंडियन बँकेला, ही जी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे, भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक इंडियन बँकेला RBI कडून श्रीलंकेतील 3 बँकांचे विशेष रूपी ऑस्ट्रो खाती ठेवण्याची परवानगी मिळाली. पुढचा प्रश्न, RRR चित्रपटातील नातू नातू या गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्या गाण्याचे संगीतकार कोण आहेत? उत्तर आहे MM किरावानी. लक्षात ठेवा, तर RRR चित्रपटातील नातू नातू या गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्या गाण्याचे संगीतकार आहेत MM किरावानी. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, December 2022 साठी ICC पुरुष खेळाडूचा महिन्याचा पुरस्कार मिळाला आहे हॅरी ब्रुक यांना December 2022 साठी ICC पुरुष खेळाडूचा महिन्याचा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, CPCB च्या अहवालानुसार भारतातील सर्वात प्रदूषित शहर कुठलं आहे? CPCB चा एक अहवाल आहे, या अहवालानुसार भारतातील सर्वात प्रदूषित शहर कुठलं आहे? उत्तर आहे दिल्ली. लक्षात ठेवा, नक्कीच व्हिडिओ लाईक करा. पुढचा प्रश्न, December 2022 ची ICC महिला खेळाडू ऍशले गार्डनर कोणत्या देशाची आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ICC महिला खेळाडूचा पुरस्कार जो प्रत्येक महिन्याला दिला जातो त्यामधील ऍशले गार्डनर जी खेळाडू आहे ही ICC म्हणजे क्रिकेटची खेळाडू ही कुठल्या देशाची आहे? तर ऑस्ट्रेलियाची आहे. पुढचा प्रश्न,
प्रश्न, सूर सरिता सिंफनी ऑफ गंगा हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम कोणत्या शहरात होणार आहे? याचं उत्तर आहे वाराणसी. सूर सरिता सिंफनी ऑफ गंगा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम वाराणसी या शहरामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय युवा दिन कोणाच्या जयंती स्मरणार्थ साजरा केला जातो? उत्तर आहे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती स्मरणार्थ राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत निवडण्यात आलेले कुमारकोम आणि बेपोर हे कोणत्या राज्यामध्ये आहेत? याचं उत्तर आहे केरळ. लक्षात ठेवा, स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत निवडण्यात आलेले कुमारकोम आणि बेपोर ही जी ठिकाण आहेत ही केरळ या राज्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला 5G सक्षम ड्रोन कोणत्या कंपनीने विकसित केलेला आहे? ड्रोन 5G सक्षम ड्रोन हा कोणत्या कंपनीने विकसित केलेला आहे? उत्तर आहे IG ड्रोन. लक्षात ठेवा, IG ड्रोन या कंपनीने भारतातील पहिला 5G सक्षम ड्रोन हा विकसित केलेला आहे. पुढचा प्रश्न, 2023 हेनली पासपोर्ट निर्देशांकामध्ये भारत कितव्या क्रमांकावरती आहे? याचं उत्तर आहे 85 व्या. तर 2023 हेनली पासपोर्ट निर्देशांकामध्ये भारत हा 85 व्या क्रमांकावरती आहे. पुढचा प्रश्न, नासाचे नवीन मुख्य तंत्रज्ञ म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे AC चर्निया. लक्षात ठेवा, AC चर्निया यांची नासाचे नवीन मुख्य तंत्रज्ञ म्हणून निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरात केंद्रीय मंत्री सोनोवाल आणि त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी लॉजिस्टिक्स, वॉटरवेज आणि कम्युनिकेशन स्कूलचं उद्घाटन केलं? तर याचं उत्तर आहे अगरतळा. लक्षात ठेवा, तर कुठल्या शहरामध्ये? या अगरतळा शहरामध्ये केंद्रीय मंत्री सोनोवाल आणि त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी लॉजिस्टिक्स, वॉटरवेज आणि कम्युनिकेशन स्कूलचं उद्घाटन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, टाटा पॉवर हाऊसिंग सोसायटीसाठी भारतातील पहिला सोलर प्लांट कोणत्या शहरात उभारणार आहे? याचं उत्तर आहे मुंबई या शहरामध्ये भारतातील पहिला सोलर प्लांट जो आहे हा टाटा पॉवर हाऊसिंग सोसायटीसाठी उभारणार आहे. पुढचा प्रश्न, जागतिक बँकेच्या ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्टस अहवालानुसार 2023-24 मध्ये भारताची अपेक्षित आर्थिक वाढ किती आहे? याचं उत्तर आहे 6.6%. लक्षात ठेवा, तर जागतिक बँकेच्या ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्टस अहवालानुसार 2023-24 मध्ये भारताची अपेक्षित आर्थिक वाढ 6.6% होऊ शकेल असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे 400 प्रश्न आपले झालेले आहेत. 8वा भाग आपला पूर्ण झालेला आहे. नक्कीच तुम्ही व्हिडिओ 2-3 वेळा रिवाईज करून ऐका. करंट अफेअर्स एक मार्क महत्वाचा आहे, अजिबात आपल्याला मिस आउट करून चालणार नाही. करंट अफेअर्सचा स्कोरिंग विषय लक्षात ठेवा, जवळपास 15% वेटेज हे तुमचं करंट अफेअर्स आहे. ठीक आहे, 15% वेटेज करंट अफेअर्स आहे, प्लस विषयाशी निगडीत 5 प्रश्न पडले, 20% वेटेज तुमचं करंट अफेअर्स होऊन जातं. 20% जर तुम्ही याच्यामध्ये अचीव करायचं टार्गेट ठेवलं, म्हणजे ऍटलिस्ट 50% तरी अचीव करायचं टार्गेट ठेवा. बाकीच्या सगळ्या विषयामधून तुम्ही 55-60% आपल्याला पाडायचं आहे. तर 50-60, 50-20% जे हे टार्गेट असतं करंट अफेअर्स, त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न तुम्हाला करंट अफेअर्समध्ये हा करायचा आहे. त्यासाठीच आपली सिरीज आहे. नक्कीच व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर आधी सर्वात आधी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, नंतर तुमच्यावर लोड व्हायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे डेली अपडेट होणारे व्हिडिओज बघत चला. व्हिडिओ अपलोड झाला की नक्कीच बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि नक्कीच तुम्हाला सिरीज आवडत असेल नक्कीच चांगला कमेंट करा. आणि मेन म्हणजे लाईक करा, तुमच्या लाईक्समुळेच मोटिवेशन मिळतं. काहीही सोडायचं नाही आपल्याला, करंट अफेअर्सचा जास्तीत जास्त स्कोर हा व्हायलाच पाहिजे 2024 कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये. ठीक आहे, तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल तुम्ही सर्वांनी नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईस, अँड ऑल द बेस्ट.